नमस्कार मित्र मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिफाईंड ऑइल्सबद्दल बोलणार आहोत. रिफाईंड ऑइल्सबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे, कारण मॅक्सिमम लोकं रिफाईंड ऑइल्स वापरत असतात कारण त्यांना वाटतं की ते जास्त बेटर आहेत, पण असं बिलकुल पण नाही आहे. रिफाईंड ऑइल्स हे आपल्या शरीरासाठी खूपच अपायकारक किंवा खूप घातक असतात आणि ते वापरणं तुम्ही लगेच बंद केलं पाहिजे. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच बोलणार आहोत की रिफाईंड ऑइल्स खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला काय अपाय होऊ शकतात आणि त्याचे काय काय ऑल्टरनेटिव्ज आहेत. सो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा, कारण शेवटी मी दोन असे बेस्ट ऑइलबद्दल पण तुम्हाला सांगणार आहे. सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होमिओपॅथिक डॉक्टर, न्यूट्रिशन कन्सल्टंट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे. सोयाबीन, सनफ्लावर, शेंगदाण्याचं तेल किंवा जे राईस ब्रॅन, कॉटन सीड ऑइल किंवा कॉर्न ऑइल आहे, हे सगळे ऑइल्स जे काही रिफाईंड ऑइल्स आहेत ते सगळेच खराब ऑइल्स आहेत. ऑइल्स खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला जे नुकसान होऊ शकतं किंवा जे आजार होऊ शकतात ते म्हणजे हायपरटेन्शन, हार्ट डिझीज, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार होऊ शकतात, त्यानंतर जॉईंट पेन्स, बॉडी पेन आणि इवन कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. जी रिफायनिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय काय होतं ते आपण बघूया. जे ऑइल काढण्यासाठी त्यामध्ये खूप जास्त हीट जनरेट केली जाते किंवा उष्णता दिली जाते, तर जेव्हा ही हीट जनरेट केली जाते त्यामुळे त्यातले जे काही न्यूट्रिशन आहे ते नष्ट होतं. सो ह्या रिफाईंड ऑइल्समध्ये काहीही न्यूट्रिशन नसतं. नंतर हे ऑइल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर किंवा ऑइल काढल्यानंतर त्याचा कलर, त्याचा जो म्हणजे स्मेल आहे तो काढण्यासाठी, त्याचा स्टिकीनेस काढण्यासाठी त्याच्यामध्ये केमिकल्स ॲड केले जातात. म्हणजे जे केमिकल्स आहेत ते म्हणजे हेक्झेन, कॉस्टिक सोडा, ब्लीचिंग अर्थ, म्हणजे त्याला ब्लीच केलं जातं त्याचा कलर चेंज करण्यासाठी. सो हे सगळे केमिकल्स त्या ऑइलमध्ये राहतात आणि जेव्हाही आपण हे ऑइल्स यूज करतो ते आपल्या पोटामध्ये जातात. हे ऑइल्स यूज करणं किंवा हे जेवणासाठी वापरणं आपण कम्प्लिटली बंद केलं पाहिजे. अल्टरनेटिव्ह काय आहेत किंवा हेल्दी ऑप्शन्स काय आहेत, ते हेल्दी ऑप्शन्स आहेत कोल्ड प्रेस्ड ऑइल किंवा घाण्याचं तेल. सो पूर्वी आजी आजोबा वगैरे आहेत ते घाण्याचं तेलच वापरत होते, रिफाईंड ऑइल्स वापरत नव्हते. पण आपण जे काही जाहिराती पाहून आपल्याला असं वाटतं की रिफाईंड ऑइल्स हे जास्त बेटर आहेत आणि म्हणून मॅक्सिमम लोक रिफाईंड ऑइल्सकडे स्विच झालेले आहेत. पण आता मला कळलं असेल की रिफाईंड ऑइल्स हे खराब आहेत आणि आपल्या शरीराला हे हानिकारक आहेत, त्यामुळे तुम्ही हेल्दी ऑल्टरनेटिव्हकडे स्विच केलं पाहिजे. मी मोहरीचं तेल, शेंगदाण्याचं तेल, तिळाचं तेल, जे कोल्ड प्रेस्ड आहे किंवा घाण्याचं तेल आहे ते वापरू शकता. आणि जे बेस्ट ऑइल आहेत कुकिंगसाठी ते म्हणजे हे दोन ऑइल्स आहेत, ते म्हणजे कोकोनट ऑइल म्हणजे खोबऱ्याचं तेल आणि दुसरं आहे तूप. सो जर शक्य असेल तर तुम्ही हे दोन तेल वापरू शकता तुमचं जेवण बनवण्यासाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि फॅमिली मेंबरसोबत पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा.